काहीतरी बोलत चालत जाते ग. पत्नी माझ्या सोबत बोलत नाही. मला वाटलं की माझ्या पत्नी मध्ये काहीतरी नाराजी भावना निर्माण झाली असेल, पण नाही. पत्नी तर भगवंताला आराधना करतो. सांग ना देवी माझ्या भावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला. म्हणजे माझ्या पत्नीला, माझ्या पत्नीला माझ्या विचारामध्ये किती किती बदल आलेला आहे. सुंदर परमेश्वरा पांडुरंगा, असेच विचार माझ्या पत्नीच्या डोक्यामध्ये असू दे. मी तुला नम्र निवेदन करतो, आवाज देतो. कशी म्हणते माझ्या गळ्याच्या ताईता. आणि मी म्हणत होतो की माझी बायको अशीच असेल, पण नाही. भगवंता परमेश्वरा जमला रे माझं काम, काम माझं जमला. मंजुळा कशाला आवाज दिला हो चिकूचे बाबा, चिकूचे बाबा. अजून काय जे बाबा, आपल्या मुलाकडे चिकू आहे. नाही बरोबर आहे ना, चिकूचे बाबा नाही. आणि मोसंबीचे एकच मुलगा आहे. बरं ठीक आहे मंजुळा. एक तो म्हणता तुला दोनदा आवाज दिला, कुठे गेले होते माझे नारी म्हणा थोडस सांभाळून सांभाळून. कसं आहे
बैलेंस इकडे तिकडे झाला तर मग विचार येते माणसाला बरोबर आहे की नाही मग तुला सांग कोणते कोणते काम करत होतीस सकाळी उठली बरोबर काम केली बरोबर आता झोपली होती मी झोपली होती कशी झोपली होती तगड्या करून झोपली होती बस पाहिले माझी बायको तगड्या करून झोपत होती बस झोपल्याला होईल 3000 रुपये भेटले आता मग खुडू खुडू खाईल हा बरोबर आहे बरोबर आहे त्या भाषण दिलं असेल भाषण कोण म्हणतात नरेंद्र मोदी जी दिले 3000 हे पकले माल खातेस कोणाचं नाव घेतेस कोणाचं पकले म्हणतात मला गोटे मारते का मी गोटे मारतेस नाही तर का तो गेला अजित भाऊ नाही गेला तो एकनाथ भाऊ घ्यायचं काहीच नाही बर ठीक आहे त्यांच्याकडून 3000 रुपये मिळाले या 3000 आपलं काय होईल काय होईल का नाही हो 3000 रुपये मध्ये मस्त नेकलेस घेते गळ्यामध्ये घालू घालू फिरते दहा बायाला दाखवते बरोबर आहे म्हणूनच तू एवढी नटून ठटून दिसत आहे नाही बायचा धर्मच आहे ना शाबास ए मंजुळा माझ्या म्हणण्याचे काय तात्पर्य काय आहे आपला धंदा कशाचा आहे माझे मंजुळा मंजुळा आपला धंदा राया भाजीपाल्याचा राया आहे ना मग भाजीपाल्याचा धंदा राहून तू घरामध्ये का म्हणून ओके मुकी मध्ये आजपासून असा सळला धंदा करणार नाही म्हणजे मी आता असा सळला धंदा करणार नाही हे कास्तकारी साडी विकून टाका कास्तकारी काय पिकत नाही बिना ढेटीचे किळेले वांगे ते पिकले पिकले पिसपिचे टमाटर त्या वाकड्या वाकड्या भेंड्या त्या मिरची सारा गोखड्या रोग लागतात कोण्या कामात कोणता धंदा करू असा धंदा निघा त्या धंद्यातून 2 पैशाची मिळकत अशी विचाराची बाई पाहिजे अशी विचाराची बाई जरी प्रत्येक माणसाला जरी मिळत असेल रे तर जीवनामध्ये तो कधीच दुखी राहणार तुमच्या काय टेन्शन घेता तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे आहे कचो कचो रात्रीभरात पैसे आणून देते धंदा कोणता सांगू सांग कोणता लावणी म्हणजे तुला लावणी येते काय तर कोणती लावणी म्हणजे मला सांग तुझ्या माझ्या लग्नाला 2 वर्ष झाले तुझ्या आणि माझ्या लग्नाला 2 वर्ष झाले पण अजूनही मी तुझी लावणी बघितलं नाही तर मला लावणी करून दाव दाखव बसून पलगी घ्या तुम्ही पाना चांगला प्रेमाने कुरवाडी के सख्या मी तुम घ्या Get up.
तुम्ही हो माझ्या दिलाचा चांगले विचार आहेत. तू लावणी करायला जाशील ना मी कोणतं काम करेन. तुम्ही काय कराल मध्ये भांडे घासाल. हा शाबास. हेच विचार तुम्ही सांगा आपल्या प्रत्येकाच्या घरी. मंजुळा आपण या गावचे सुशिक्षित माणसं आणि आपल्या घरी जरी अशा पद्धतीनं व्यवहार जरी होत असतील तर काय म्हणतील लोक. काय म्हणतील हे टोपलं पकड आणि मागे भेटले नीचेचा धंदा करायला हे टोपले पकडू बाजारला जाऊ. बायको बरोबर आहे म्हटलं. बायको बरोबर आहे माझ्या. बायको आणि बायको नाही पण नाही भाऊ आहे काय भूत तरी फरक आहे. आहे फरक. म्हणतात ना लातो के भूत बातो से नाही मानता. लातो के भूत बातो से नाही मानता. त्या पद्धतीनं आज पत्नी सोबत व्यवहार करावा लागेल. पण नाही दोन शब्द समजवण्याचा प्रयत्न करतो. ए मंजुळा मी काय विचार डोक्यामध्ये घेत आहेस. मी काय म्हणतो ऐकतेस ऐकतेस. मैनू इस कदान लगया रो. मैनू इस कदान लगया रो. मेरी बच्चे मैनू इस कदान लगया रो.
सुशीलवान बुद्धिमान व्यक्ति आपल्याकडून अशा प्रकारचे प्रकरण जरी घडत असतील तर आपण लोकायला काय प्रबोधन करणार? आपण काय प्रबोधन करणार? मी काय म्हणतो ऐकशील? एवढं मोठं पाणी येत आहे, एवढं मोठं जिकडे तिकडे पूर पाणी जात आहे, जिकडे तिकडे धानाची मांगे फेटे मिरच्यांचे नासूल होत आहे, याचं काय तुला ठिकाण नाही? याचे काय ठिकाण नाही? मी काय म्हणतो ऐक, आम्ही दोघच नाही किती तरी आहे त्या गावात, म्हणजे गावात तुम्ही दोघं नवरा काय कोण आम्ही बाकीच्या ढोकूत करू नाही झालं काय बिघड चांगला बोल चांगला बोल शेतकरी मन शेतकरी मन का म्हणलो शेतकरी मन म्हणलो कष्टकारे माणसं अरे कष्टकार मन कष्टकारे नाही बाबा चांगलं तरी बोल कष्टकार मन आम्ही ह्या गावातले शेतकरी माणसं दिवसभर शेतामध्ये दोघे नवरा बायको राब राब राबतो बरोबर संध्याकाळी घरी येतो बरोबर आम्ही चटणी बनवतो बरोबर गोविंदाला खातो ना जेवण जेवण भोगतो शाबास शाबास काम दुरदूर नाही तुम्ही का तुम्हाला आमच्या घराच्या आणला ना तर आम्ही कोणी झोपू बरं ठीक आहे मग तुम्ही आपल्या घरी दुरदूर झोपत नाही जवळ जवळ झोपता पण आमचं बसून नेमकं होणार तरी काय म्हणजे 11 वाजता दोरा बरोबर लागते पाटील साहेब बरोबर 11 वाजता दोरा बरोबर लागते 12 कधी वाजले तुमच्या दोघा नवरा बायकोच्या डाफा डुंबर चालू झाला माझ्या घरच्या दोनच्या दोन्ही पूर्ण दादा लक्ष्मी दोघा एक काम कर मग तू आपल्या घरच्या घर देऊन त्या शेल्यावर बांधून टाक मी आपल्या घर देत नाही गावाच्या बाहेर जाऊन त्या मध्ये घडीत बांधा अरे पण आमच्या बसून तुला त्रास आहे ढोराला त्रास आहे गावातल्या ढोराच्या बाहेर तुमच्या कलाच्या बाई अरे बाबा आपल्यावर जाऊन मीटिंग घेतला त्यातला सांड्या धावत धावत माझ्याकडे आला जिस्तो पण माझ्या नावरे नाही काऊन काऊन म्हणजे तो काऊन सांगा काऊन नाही आला काऊन नाही आला काऊन मी माना धानाचा माणूस आहो होय समितीचा अध्यक्ष शाबास म्हणजे तुझी किमती जनावरांमध्ये आहे
शाबास, बढ़िया बढ़िया बढ़िया। भाईजन साहेब, भाईजन साहेब, मला एवढं नेमकं सांगा कि माझ्या घराचं नेमकं येण्याचे कारण काय? येण्याचे कारण का म्हणजे म्हणजे याचा मतलब तुम्हाला आमच्यापासून त्रास आहे? माणसाचा बायको करावा, म्हणजे याचा मतलब तुले बायको आहे? माणसा, मी तो विचारत नाही, याचा अर्थ तुले बायको आहे का? नाही तर माणूसच त्या पद्धतीचा आहेस ना तू, माणूसच त्या पद्धतीचा लंबा चकडा माणूस, काय म्हणून पद्धत तुमची बायको धक्का लागला? बायको काय मुठी तर म्हणला बाबाजी, बरोबर असली एवढा दुःख आहे तुझ्या? शाबास माईजन साहेब, काहीच नाही अंगणातली कोंबडी तर चरत राहिली, ठेवून गेलो या बापाला पाहिलं का तेवढा अंडा राहते? पडल्या माणसा एवढं सांग राहायचं? साधी कोंबडी हो का? कोणती होत? देशातली कोंबडी हो। शाबास, मग तुझ्या अंडा विदेशात जात असेल? कसा अंडा विदेशात जाईल, मारला का 15-20 किलो बाहेर? शाबास माहिती साहेब, एक काम करा, तुमचा धक्का आहे, थरार आहे, इम्प्रेशन आहे, आता तुम्ही आपल्या तोंडाला सांगून राहिल्या, पण सत्यता काय आहे हे केव्हा माहिती होईल का? नाही तुम्ही खरं कळे जा आणि आपल्या पत्नीला घेऊन या, आणि तुम्ही ज्या पद्धतीने कराल तुमचे पाहून आम्ही सुद्धा करू। म्हणजे मी घराकडे जाऊ, बायकोला घेऊन येऊ? बरोबर, बिलकुल लोकांच्या पाऊर कवरीत आपल्या माहिती साहेब, म्हणजे मी वांगे खाल्लो का तुम्ही? वांगे खाल? बिलकुल खाईल। मी आलू खाल्लो का तुम्ही? खाल का? बिलकुल खाईल। मी कोबी खाल्लो का तुम्ही? खाल का? बिलकुल। आपल्या मताचा एक नाही खाल, मग का खावायला पाहिजे? घराकडे जा आणि आपल्या बायकोले घेऊन आमच्या गावच्या पाटील माणसं, बरोबर, आमच्या गावच्या मानवाईक माणसं, बरोबर, इम्प्रेशन खराब करणार नाही। बिलकुल घेऊन म्हणजे आलावचे 500 रुपये 500 म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी पैसे? समोर समोर पाहणं कसं मीटर फिरवतो? कसा घरी जातो का बायकोले? 500 रुपये मंजूर? बिलकुल ठीक आहे, मंजूर मंजूर ठीक आहे। मी आपल्या बायकोला सरळ बोलत जा ना, बरं ठीक आहे, माय बायकोची विचारसरणी तुम्हाला आवडली, माझ्या दृष्टीने बायको सांग बोलतो, माझे 1,700 रुपये माझ्या म्हणजे वाढतीवर आहे, वाढतीवर आहे ना, म्हणजे बोलायचे 200 लागतील एक्स्ट्रा, म्हणजे 1,700 आणि ते 500 बाजूला ठेवता नाही जमत का? नाही, बरं 100 तर देवाचे हो का? ठीक आहे, त्याचे 200 एक्स्ट्रा, ठीक आहे 700। मग म्हणलं माझ्या लक्षात येऊ तुझ्या घरी जेवतो, भूक लागला बरोबर, जेवायचे 1,000 रुपये म्हणजे माझ्या घरी येऊन जेवशील त्याचे 1,000, माझ्या घरी येऊन जेवशील त्याचे 1,000 म्हणलो, तुझ्या घरी येऊन जेवशील त्याचे 1,000 बहीण माझा हा उलटच झाला रे साला, कसंच काम आहे माझं? ठीक आहे, अजून 1,000 जेवण खावण झाला तुमचा अंडा डोरा लागला? चांगला बोल, चांगला बोल, चांगला अन्नाचा डोरा, पण अन्नाचा अन्नाचा डोरा म्हणतो, अंडा डोरा लागला, अंडा डोरा लागला, मग म्हणाल माझ्या लक्षात येऊ तुझ्या घरी झोपतो, झोपाचे 1,000 रुपये 1,500 चांगला बोल, काय ते झोपाचे? झोपावचे 1,500 म्हणलो, कसे कसे म्हणजे खराब आहे माझे पाटील, झाल्याच्या बरोबर झालं तुझ्या सहवासात, 11-12 वाजता बरोबर झोपतात, 12 कधी वाजले तुम्हाला एका रंगीत सपन पल्ला, एखादा रंगीत सपन पल्ला पल्ला सपनामध्ये तुम्ही मुतून दिले ना, पाटलाच्या घरी गेलो मी, ऐसे वैसे चारायची इच्छा नाही भाऊ, त्या दिवशी म्हणलो मी मंडळ या पावाला जाऊ, खर्रा घ्यावायला 30 रुपये दे, पोटे 30 रुपये द्यायची, कोणती घेऊन मारायला धावली, आज कदाचित जर तिला
म्हणलं का माझं पाटणाच्या घरीचं म्हणला झोपल का पण नाही तिने माहिती आहे माझ्या घरच्या माणूस पहिले दारू पेन पद पद मारे म्हणजे तसाच हालत तुलत जातो दुरून असतं पाहिजे म्हणते अगे मा म्हणते माझ्या घरच्या नागोबा हालत तुलत येऊन राहिल्याचे काम करू दे नाही आहे की एका बापाचा नवकरा होता एखाद्या दुकानात दुसरे दिवसभर पत्ते खेळ अमिष्कीच्या मम्मी ए आब्याचे मा अवा या बहिणीचा माल तुम्ही मला एक सांगा कशाला हवा दिला कशाला हवा दिला म्हणजे अरे सांग का करत होती सातापर्यंत हवा उपडत होती खाण्यात माती म्हणू काय झालं साडेतीन हाताच्या माती जिवंत आणि उपणाचे धंदे चालू केले वांगे मिरची टमाटर भेंडीची झाड आहे बरोबर त्याच्यामधला कचरा उपडत होती म्हणते माय बरं जाऊ दे काय झालं दिवाळी कोण होते पाटलींची माझी मैत्रीण होते आपल्या घरी नाही निघत काय नाही काढू तुम्ही असं तुम्हाला माहित आहे ना आपल्या दोन मुलं आहेत म्हणून काय झालं हवा अशी कोणती कावडली कुत्री सुटली ओके माय हो पाटणाच्या वाड्याच्या मुलाच्या बायाला माणसं जमा झाले होते झोपली होती माहित आहे का कशी वा जशी टाकलेल बायलरची कोंबडी कशी भुजून अशी झोपत टेबलवर उतरून तंगड्या करून पाटणी झोपली होती बोलवा आणि लवकर घरी चला हो ह्या बाजूला पाटील साहेब ओ पाटील साहेब
नमस्कार माइकल साहब नमस्कार आले नमस्कार नमस्कार बरोबर आहे ना बाबा हे बोलण्याची पद्धत का हे बोलण्याची पद्धत आहे साहेब हो मला म्हणायचे तुम्ही एकटे गेले होत्या तुम्ही एकटे गेले होत्या आणि आता तुम्ही आपल्या बायकोला घेऊन येतो म्हटल्या तर तुम्ही आले का म्हटलं आले का तर साहेब तुम्ही ज्या कामासाठी आले ते काम परिपूर्ण करून द्यावा आम्हाला तुम्ही एक काम करा आज तुमच्या पत्नीच्या डोक्यावरती मार द्या आणि तिला बाजारला पाठवा तिच्या बरोबर माझी पत्नी निघून चालली आहे ठीक आहे वाडी साहेब आता वाढवतो ठीक आहे चल बाई बाजारला जायला उशीर झाला कशी करू ग शिलाच्या घराकडे जाते तिची साथ देते आणि लवकर लवकर बाजारला निघून जाते ग ज्या दर्जावर आपलं पोट पाणी आपण केलंच नाही तर आपलं मुलं बाळ कसं जगायचं एक काम करते मंजुळीच्या घराकडे जाते आणि तिला घेऊन बाजारला जाते हाय शिला हाय मंजुळा कोणाकडे निघाली ग आता मी तुझ्या घराकडेच निघाली कशाला अगं तुला माहित आज येताना तुझे पाऊल माझ्या घराकडे वाकडे कसे काय झाले ग अगं आज आमच्याकडे काही खडी गंमत आहे अगं बाई खडी गंमत होय त्यानिमित्त माझ्या घरी खूप पाहुणे आले आपले खूप सारे पाहुणे मग काय मग बाजारला नाही गेली अगं बाजारात येतं पाऊन तर करता करता बाई माझ्या वाटले बारा दोन म्हणून मी आज बाजारला नाही गेली बाजारला नाही गेली मग काय झाडी जंगलाची वाट माय माझे बहिणी वाय काय कोणाला घेऊन जायचं बाजारला माझे सोनूले नाही चल ना तो बाई चल बोलत चालत जाऊ चल मग काहीतरी कथा काढायचं आपलं बहिण आठवा त्या कलियुगाच काळ माय राजा हरिचंद्र तारा मती राणी शिलाव तो पाय तो राजा पाय तो राजा तो राजा वनाले जाते आंबा देते ना मग बापू होते ते का आणि सांग आम्हाला ते पहिल्याच्या काळात होत होते आता नाही होत ते नाही होत का नाही ना चल बोलत चालत जाऊ चल मग चंदा मंद सांगती ना तुझ्या Oh,
I'm gonna make it.